2019 या कालावधीतलं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला आणि साधारणतः 30 लाख शेतकऱ्यांची ती संख्या आहे आणि आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 21 लाख शेतकरी बांधवांना साधारणतः 12,000 कोटी रुपयांचं थकित पीक कर्ज उर्वरितचे त्यांच्यासाठी मला वाटतं की लॉकडाऊन उठला की ही परिस्थिती निवळली की त्यांचे खात्यावर ते वर पीक कर्ज वळत करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने पूर्ण केली जाईल आणि हे करीत असताना बँकांना सरकारने कळवलेलं आहे की या निकषांमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तर त्यांना तुम्ही येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज देण्याची प्रक्रिया तुम्ही राबवा, राज्य शासनाने त्याची हमी घेतलेली आहे. आता मागच्या महिन्यामध्ये जे काही अधिवेशन संपन्न झालं मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये, त्या अधिवेशनामध्ये 2 लाखाच्या वरील थकित पीक कर्ज आणि रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं घोषणा केलेली आहे. मला तिथं दर निश्चित केला जातो. शेतकरी बांधवांनाही तो दर योग्य वाटला तर त्या दरामध्ये तो व्यापारी तो कांदा स्वतःच्या खड्यावर घेऊन जातो. लॉकडाऊनच्या काळामध्ये कामगारांचाही मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आणि जो काही कांदा आपला बांगलादेश पाकिस्तान इतर भागामध्ये जो काही कांदा जायचा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो कांदा तिकडे थांबल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मला वाटतं की आता काही प्रमाणात का होईना परंतु शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये जातोय, त्याच्यामध्ये 200-300 रुपयाचा दर कमी मिळतो आहे किंवा तर बघितलं शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण की आताची सर्वात मोठी बातमी आहे अखेर नियमित कर्ज भरणाऱ्यांनी तारीख आणि 50,000 रुपये 2 लाखावरील कर्जमाफी अखेर तारीख ठरलेली आहे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता दादा भुसेला आपण ऐकले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.